मला गप्पा मारायला खूप आवडतात, पण कोणासोबत? माझी बडबड सहन करून घेणाऱ्या माझ्या मित्रासोबत. पण अशा मित्राला वेळच मिळत नाही, मग मात्र मला टेन्शन येत. एवढं नाही हो, आता झाली आहे सवय टेन्शनची. हे नाही तर ते टेन्शन, शिक्षण, जॉब, करिअर, मग घरचे सांगतील तशा बाहेर माल टाकून मोकळं व्हायचं. मी तुलसी तरी अंगण. पण टेन्शनचा पाटला काही जात नाही. तर आम्ही मध्यम वर्गीय, मिडल क्लास, पण आजची पिढी वेगळी आहे असं आम्हाला आणि आमच्या घरच्यांना फक्त वाटत. का तर आमची लाईफ स्टाईल कुछ हटके झाली आहे. आमची नाती रिलेशन मध्ये कन्वर्ट झाली आहे. टार्गेट, कॉम्पिटिशन, ग्लॅमर आणि ह्या सगळ्या रडगाण्यात स्वतःची स्वतःसाठीची स्पेस, त्यामुळे आम्हाला आमचं हेच सगळं फाडू वाटते. आणि 12-12 तास ड्युटी करून रिसर घरच्यांच्या संमतीने लग्न करून आणि मुंच्या मुर्त्यावर नारळ फोडणारी पोरपोरी गांडू असो. पण आमच्या फादर मदर जमती करता आम्ही चिचोरे. हा आम्ही चिचोरेच. कोणी सिंगर, कोणी डान्सर, कोणी ऍक्टर, मॉडेल, डिरेक्टर, कोणी माझ्यासारखी कॅमेराची वेळी, थोडक्यात काय आम्ही स्ट्रगलर्स आले. मग कुणीतरी सिरियल मधून धडपडत मोठा पडा सक्सेस करणारा हिरो. मग मला माझा वाटतो, आपल्यातला वाटतो. कितीतरी अडथळे आले तरी समोरून आलेल्या प्रत्येक बॉलवर सिक्सर मारणारा धोनी वाटतो. हाच चिचोरा माझ्यासारखीच्या लाईफचा आयकॉन ठरतो. आय लव्ह यू सुशांत. आणि जेव्हा तू सुसाइड करतोस तेव्हा, हे सुशांत क्या बोलत हो तू? तुम्हाला रिझल्ट डिसाइड नाही करते की तुम लूजर हो की नाही, बल्कि तुम्हारी कोशिश डिसाइड करते. हमें शांतती पड़े और खुद लटक गया. फ्रॉड कहीं का चिचोरा साला.